मोदी लाल किल्ल्यावरून काय म्हणतात, एक भारत देशामध्ये एका दिवशी सगळ्या निवडणुका झाल्या पाहिजेत, वन इलेक्शन वन नेशन वन इलेक्शन. पण त्यांचाच आयोग जाहीर करतो दोनच राज्यांच्या निवडणुका, उरलेल्या दोन राज्यांच्या निवडणुका त्यांचा आयोग जाहीर करत नाही. याचा अर्थ सरकारला सोयीच्या तारखेला ह्यांना निवडणुका घ्यायच्या आहेत. आणि महाराष्ट्रातलं सरकार, मी नेहमी सांगतो, घाबरलेलं सरकार आहे, त्यांना निवडणुका कधी घ्यायच्या हे कळेना झालं. आता म्हणे दिवाळीच्या नंतर घेऊया. आता दिवाळीच्या नंतर घेत असेल तर महाराष्ट्रातली दिवाळी जोरात करतील, इतकी प्रचंड मोठी दिवाळी करतील, तुम्ही बघा. आणि महाराष्ट्रातली दिवाळी झाल्यानंतर 15 तारखेला मतदानाला नोव्हेंबरच्या हे सामोरं जातील, 20 तारखेला सामोरं जातील. आणि म्हणून आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे. लोकसभेत देखील प्रचंड पाऊस पैशाचा पडला, तुम्ही काही चिंता करू नका. महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाने आपलं मत विकलं नाही, आपलं मत शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्याच मागे उभा केलं. आणि म्हणून महाराष्ट्र स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा, स्वाभिमानी मतदारांचा राज्य आहे, त्यामुळे चिंता करण्याची काही कारण नाही.